चतुर्थ श्रेणी मिळावी या मागणीसाठी गेले 23 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोतवाल कामबंद आंदोलन करतायत. आज या आंदोलनामध्ये गेले 23 दिवस महिला देखील सहभागी झालेल्या, महिला कोतवाल देखील यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाल्यात. आज हा 23वा दिवस आहे आणि आज कोतवालांनी मुंडन आंदोलन सुरू केलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयातून. काय नेमक्या मागण्या मुंडन केल्यानंतर वाटते शासन जागं होईल? आमची प्रथम मागणी आहे, आम्हाला सर्व कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळाली पाहिजे. चतुर्थ श्रेणीसाठी आम्ही हा सगळा उठाटोप एवढा करत आहोत. आमचे मुलाबाळाचा संसार टाकून आम्ही आज रस्त्यावर 23 दिवस गेले बसलोत, तरी सुद्धा शासनानं इकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि ही चतुर्श्रेणीची आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपक्रम राबवत राहणार. असे आमच्या काय नेमकं सांगाल, गेले 23 दिवस तुमचं आंदोलन आम्ही ही चतुर्थ श्रेणी घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही आणि या सरकारने आमची याची दखल घेतली पाहिजे. नाही जर घेतली तर या पुढे मोठं उग्र आंदोलन करून सरकारला एक धडा शिकवण्याचा आमचा निर्धार आहे. नक्कीच या आंदोलनामध्ये महिला कोतवाल देखील सहभागी झालेले आहेत. नेमकं आपण त्यांच्याशी बोलत काय सांगाल, गेले 23 दिवस आंदोलन करताय एक महिला कोतवाल म्हणून, काय नेमक्या अडचणी तुम्हाला गावामध्ये येत असतात? बोला. 23 दिवस झाले आमच्या जिल्हाधिकारी आंदोलन चालू आहे, तरी शासनानं आमची दखल सुद्धा घेतलेली नाही. शासन आमच्या टाळाटाळ करत आहे.